नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. कुठल्या मैत्रिणीला बोलवताय? श्रीदेवी. या, तुम्ही या. तुमचं नाव सांगा. श्रीदेवी बसप्पा चौडाल. कुठे राहता तुम्ही? मी इथंच मुतनामध्ये राहते. कधीपासूनची ओळख तुमची? लग्नानंतरची ओळख आहे आमची. बरं, आता तुम्ही यांची बाजू घेणार ना? यांच्या बाजूनी. समोरच्यानी काही सांगितलं तरी ते कसे चुकीचे आहेत ते तुम्ही सांगायचं. हो, चालेल चालेल. बघूया पहिला आरोप कोण करत आहे. म्हणजे उशारा उठते, तशी म्हणजे गडबड नाही तिचे कामाचं, शांत असते. बर, तुम्हाला मान्य आहे या उशिरा उठतात? उशिरा उठते म्हणजे काय, असा 7-8-9 उठतात नाही. 6 टाईम आहे, 6 टाईम म्हणजे काय, लेट होत नाही ते. आणि कसं असतं, दोन पोरांना सांभाळा, दिवसभर काम असतात. आणि 4 उठा 5 उठलं एवढं शक्य नसतं, तरी सकाळी लवकर उठून सगळी कामं करते, त्यामुळे लवकर उठत नाही असं मी म्हणणार नाही. म्हणजे वेळेवर उठतात आणि सगळी कामं करतात. तुमचा मुलगा किती वाजता उठतो? सर, मी 5 उठून जिम करतो, जिमला गेलेलो असतो मी 5. संध्याकाळी नाही, सकाळचं विचार. माऊली घाबरू नका, मी आहे तुमच्या बाजूनी. नाही, सरिताला काय 5 उठून जिम करायचं नसतं ना, कामाला लागायचं असतं. अरे, घरी कामात मदत करण्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं म्हणून बाहेर पडतात. पुढचं बोला. पटकन राग येतो. आपण कोण? मी तिची ननंद. ननंद आहे, बोला. राग येतो असं मी काय म्हणणार नाही, म्हणजे आपण कुठं चुकलो असं कोणतर सडनली कोणतर बोललं तर हा उत्तर देणे स्वाभाविक असतं, नॅचरल असतं. त्यामुळं सरिताला राग असं मला नाही वाटत की कुठं रागावते असं. पण कोणी आपल्याला काही विचारलं तर आपण नॅचरली उत्तर देतो, तसंच तीही उत्तर देते. त्यामुळे रागावते असं नाही. व्हेरी गुड. म्हणजे तुमचं म्हणणं की ते जे बोलतात तो त्यांना असं वाटतं की रागावलेले. हो हो, असं मुळात रागवत नाही. मुळात रागवत नाही, उलट ती सगळ्यांना रिस्पेक्ट देते, खूप देते. अरे वा वा, ज्यांना रागावतात त्यांना कळतं, तुम्हाला काय माहिती. ती स्वतःसाठी अजिबात वेळ देत नाही, घरच्यांसाठी, घरातल्या कामासाठी वेळ देते, पण स्वतःच्या पर्सनल खर्चासाठी पण तिनं वेळ खर्च करायला पाहिजे. आपण कोण? मी खरं तर ती वयाने माझ्यापेक्षा फार लहान आहे, मी तिची काकू आहे. ती माझी काकू आहे, मी तिला मुलगी होते. म्हणजे मी जाऊन येतो, तुम्ही ठरवा काय. या काकू आहेत. हे काका. हे काका आहेत. व्हेरी गुड, कळलं मला. तुम्ही आता बर सांगा काय हो, त्यांचा आरोप आहे स्वतःसाठी वेळ देत नाही. स्वतःसाठी वेळ मिळत नाही असं नाहीये. पोर आहेत, घरातली कामं आहेत. येऊन जाऊन त्या पोरांवर जाऊ नका. नाही, मेडिकल सांभाळायचं असतं, तेवढं सुद्धा सगळं सांभाळून नातेवाईकांसाठी मैत्रिणीसाठी भरपूर वेळ देते. त्यामुळे वेळ मिळत नाही, जेवढा वेळ मिळतो त्या वेळेत भरपूर ती मैत्रिणीच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर भरपूर वेळ टाइमपास करते. तुमचं काय आरोप आहे? तिचं बेसिकली असं हे असं आहे की इंटेन्शन मी जास्त तिच्याबरोबर, म्हणजे असं माहेरी गेल्यावर फोनवर बोलावं तिच्यावर, तिच्याबरोबर असं 10-15 मिनिटं. पण ॲक्च्युली मी माझ्या ओपीडीमध्ये बिझी असल्यामुळे मला होत नसते ते. फार तर 1/2 मिनिट मी बोलून मी संपवत असतो, 1-1.5 मिनिट. सरी त्याचं एक ओपिनियन असते की मी जेव्हा माहेरी असते तेव्हा फोनवर सगळं घरात काय चाललंय. हा, सरी तर काय म्हणते की मी जेव्हा स्वतः विचारेन ते काय करायला, हे काय करायला, काय चाललंय, स्वतः विचारलं तरच उत्तर देतात, नाहीतर देत नाही. बरोबर आहे. मग त्यांचं होय ते म्हणजे दादा चुकतात, स्वतःहून सांगत नाहीत. जेव्हा सरिता स्वतःहून विचारेल कुठं काय चाललंय, काय करायलाय घरात, म्हणजे कोण कुठं काय करायला, तेव्हाच उत्तर देतात. तेव्हा हा चुकीच आहे त्यांचं, ते चुकीच आहे ना. व्हेरी गुड. बरं, आता यानंतर पुढच्या खेळामध्ये आता मैत्रीण या आमच्या माऊलीला, वहिनीला किती बक्षीस मिळवून देणार ते बघणार आहोत. वेळ 2 मिनिटाची. एक अक्षर देतो, त्या अक्षरावरून वस्तू घेऊन यायच्या. अक्षर आहे, कुठलं देऊ, काय देऊ? प. चला, ते म्हणाले तर मला माहित नाही. वेळ 2 मिनिटाची, अक्षर आहे प. वेळ सुरू झाली. चाळीस सेकंद राहिली. हो, द्यायची नाही. टाकलं कोणी? हो काका, हे उपयोग बाद. दिलेल्या वस्तू बाद होतात, दिलेल्या वस्तू बाद होतात. देऊ नका कोणी. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1.
थांबा या या आता वस्तू मोजतो बर हे काय आहे एक पाठ दोन अजून काय आणलं पेला तीन हा पेला नसतो पेला छोटा असतो ते ग्लास आहे इंग्लिश मध्ये ग्लास मराठी मध्ये पेला म्हणतो ना आमचे गावठी इंग्लिश मध्ये ग्लास म्हणतो ना हो आणि इंग्लिश मध्ये नो म्हणतात इकडे बोला पर्स तीन पेस्ट चार पैसा पाच पेन सहा पोळपाट सात पेपर आठ अँड पकड पाच वस्तूंसाठी ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली अभिनंदन चार वस्तूंसाठी हे 800 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी